उपदला प्राणी नरा हे संसारी, उपदला प्राणी नरा हे संसारी, बैसला शेजारी काळोषा, पाहतो निर घेऊन जाय होता तैसा काळ लोकाने तसे, खाटी कासे घरी आजा पुत्र पाहे, खाटिकाचे घरी आजा पुत्र पाहे, कसा बाची गाय वाचे कैसे, पाहतो निर घेऊन जाय होता तैसा काळ लोकाने तसे, तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हाने, पाहतो निर घेऊन जाय होता तैसा काळ लोकाने तसे, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकर्ता निवडला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायचे कळस विश्व वंदनीय श्रीमंत तुकोबाराया की तुकोबाराया कोण होते, सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या अंगी दया क्षमा आणि शांती हे तीनही गुण ज्या ठिकाणी वास करतात असे देहूचे सुप्रसिद्ध संत तुकोबाराय, की तुकोबारायांचा चार तिरंग गुणाचा भंग सेवेकरता निवडला हे विठ्ठल उपजला प्राणी नरा हे संसारी तुकोबाराय या अभंगाने सांगतात की या ठिकाणी जो जो जन्माला येतो ना त्याला मरण सक्त करण, उपजला प्राणी नर आहे संसारी आणि तो मनुष्य प्राणी या संसारमध्ये काय आत्मक्रम, बैसला शेजारी काळ वृक्षा तो काळ तुमच्या आमच्याशी जपलेला आहे, तो काळ कधी येईल, कधी कोणावर घाला घालेल याचा काही नियम नाही, तो काळ कधी येऊ शकतो आणि कधी घेऊन जाऊ शकतो, आणि म्हणून मला सांगतात पहातो उंदीर घेऊन जाय बोका आणि तैसा काळ लोका नेतसे, की ज्याप्रमाणे आता मला सांगा आपल्या घरामध्ये उंदीरही असतो आणि बोकाही असतो, बरोबर ना, आहेत का उंदीर तुमच्या घरामध्ये महिला मंडळ आहेत ना, तर मला सांगा ज्या वेळेला एखाद्या बोक्याने समजा एखाद्या मांजराने जर एखाद्या उंदराला पकडलं तो म्हणाल का तुम्ही आता आमच्या घरी चला, आमच्या घरी आज कुकुडा भुजण्याचा कार्यक्रम आहे असं म्हणाल का बोका उंदराला, त्याचप्रमाणे एकदा की तो काळ आला त्या काळाने तुमच्या आमच्या घराला घातला की आपुली आपण करा सोडवण आणि संसार बंधन सोडावे, तो काळ कधी कधी घेऊन जाईल याचा काही नियम नाही, म्हणून मग काही लोकांनी प्रश्न केला की का हो महाराज तुमचा हा काळ आम्हाला याचा कधी बंद करील, महाराजांनी सांगितले खाटिकाचे घरी आजा पुत्र पाहे आणि कसा बाची गाय वाचे कैसी, की ज्याप्रमाणे खाटकाच्या घरी असलेला बोकड आणि कसाबाची जमलेला बांधलेली गाय जोपर्यंत मला सांगा खाटी कधी गायला सोडून देईल का नाही, आणि कसाबी बोकडाला त्याप्रमाणे तो काळ तुम्हाला मला सोडणार नाही, एकच करा या ठिकाणी जीवनामध्ये आलात ना तुका म्हणे काही करा काढा काढी आणि जाती ऐसी घरी पुन्हा नाही विठ्ठल उपदला प्राणी नर आहे संसारी, ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलात ना त्या संसारामध्ये प्रत्येक माणसा सुखाची अपेक्षा आहे, आता कुठलाही मनुष्य असू द्या समजा आपण इकडे मंदिरामध्ये जातो देवासमोर हात जोडतो देवाला काय सांगतो हे देवा मला सुखी ठेव, बरोबर ना, तुम्ही असं कधी ऐकलं आहे का की एखादा व्यक्ती मंदिरामध्ये गेला आणि त्याने सांगितलं हे देवा मला दुःख दे असं कधी ऐकलं का नाही, नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात मद लागे दुःख भावे ऐसा कोणी भावे ना जीवे न वांछिताई दुःख पहावे केलेला स्वभावे स्वतंत्रता, प्रत्येक मनुष्य हे देवा मला सुखी ठेव मला सुख दे असत नव्हतो, कुठला मनुष्य हे देवा मला दुःख दे असं म्हणत नाही, आता मी सांगते एखादं उदाहरण समजा एखादी स्त्री असू द्या एखादा पुरुष असू द्या आपण समजा की त्या मंदिरामध्ये जातो देवासमोर हात जोडतो देवाला काय सांगतो हे देवा मला चांगलं होते आणि शेजारच्या सर बोलता येत आहे ना, पुरुष मंडळ बोलता येत आहे ना, आपण काय सांगतो उत्तर मोठे नेते बरं का, आपण काय सांगतो हे देवा माझं चांगलं होते आणि शेजारच्याच तुम्हीच म्हणा मी काय म्हणत, म्हणजे आपली मागणी आपल्या करता असते आपण स्वतः करता याच्यावर संत बातमी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्ट भीती परोपकारे संत बातमी या ठिकाणी आले, पण कशा करता तुमच्या आमच्या करता या जगाचा उद्धार करण्याकरता ठिकाणी आले, मग तुम्ही म्हणाल
सात माप आणि मनुष्य यांच्यामध्ये फरक काय? तर दोन्ही दिसती सारखे दिसती सारखे आमच्या घरामध्ये एवढी कटकट असते, एवढी गडबड असते, आमचं घर कशांत राहत
नाही त्या मुलाला काय होते खरोच होते पण लक्षात ठेवा आनंद म्हणजे काय जे आनंद देत नाही ते कोण हुशार पण लक्षात ठेवा काळ बदलत चालला माणसं बदलत चालली पूर्वीच्या वेळाने कसे होते नंद भाव दया एका पायान चालती ग पायातल्या जोड्या जशा चिमाण्या बोलती जशा चिमाण्या बोलती ग नंद भाव दया ग का सर वड्या गेल्या आहे राजा नारी मोत्याचा चुडा आलेल्या लाडकी नंदबाई मेनाच्या वड्या धाडी ग मेनाच्या वड्या धाडी मेनाच्या वड्या धाडी ग पूर्वीच्या काळच्या नंदा आपल्या भौतिक कुकू सुरक्षित राहावं यासाठी काय पाठवायच्या काय पाठवायच्या मेनाच्या वड्या आता गरज राहिली का पाठवायची नाही आता काय आली टिकली टिकली तर टिकली नाही तर वा ते म्हणतात कुंकू आवल्या गेल्या गेल्या नाही बरं का जुन्या म्हणताय कुंकू लावले कुंकू आवाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या आणि बाथरूम बदल्या भिंती बघ सुवासिनी झाल्या असं झालंय ना पण लक्षात ठेवा आपली जी का जुनी परंपरा आहे ती या ठिकाणी लावायचं म्हणून त्याला काट किरा किरा करत नाही खरोज हो दे त्याला शेवटी काय करते एका जनार गणित सगळ्याच जाऊ दे आणि एकटीच राहू दे मला तुम्ही सांगाल कशाला जेवायला तुम्ही सांगा महाराज आता तुम्हीच सांगायला लागले सासू मोरदे सासऱ्या मोरदे दीर मोरदे नवऱ्या मोरदे पण लक्षात ठेवा आपल्या प्रपंचामध्ये नाही आपल्या शरीरामध्ये जे काय षडविकार आहेत ना काम क्रोध लोभ दंप अकर हे कधी म्हणून या ठिकाणी आला प्रत्येक माणसाने त्या ठिकाणी देवत नामकरण केलं म्हणजे कारण तारणे तोच आहे आणि मारणारे तोच आहे हरीसे कोई नहीं है बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा म्हणून या ठिकाणी आला प्रत्येक माणसाने मरावं लागलं नाही कारण जो जो या ठिकाणी येतो ना त्याला जावं असता जास्त असतो ध्रुवा मृत्यू आणि जो मरतो तो पुन्हा या ठिकाणी जन्मत असतो मृत्यूचा ध्रुवा हा जन्म कारण या लोकाला मर्त लोक असं म्हणतात या लोकावर त्या काळाची सत्ता आहे तो काळ कुणालाही सोडणार नाही की ज्याप्रमाणे माऊली सांगते कळी उन्हाळ्यात ती गोमेजली जाते त्याप्रमाणे त्या मृत्यूचा निश्चित नियम नाही तो मृत्यू एखाद्या तरुणावर एखाद्या बालकावर फार फार तर काय सांगावं ज्यांना अजून जगही कळलं नाही अशा मातेच्या उदरामध्ये असलेल्या बालकाचा तोटा झाला तो माऊली सांगते येथ मंगळाची अंकुरी सवे येथ मंगळाची पडेल पारी मृत्यू मातेच्या अंगळ कुहरी गर्भोगी बसली तो का त्या ठिकाणी बालक धडकतो अशा प्रकारे या ठिकाणी आईला प्रत्येक वर्ष मरायचं आहे आपण सांगतो तो तिकडे गेला नसताना तो मेलाच नसता तो तिकडे गेला नसताना त्याचा अपघात झाला नसता पण माझं एक वाक्य लक्षात ठेवा ज्या ठिकाणी तीन गोष्टी जुळून येतात पहिली गोष्ट म्हणजे स्थळ दुसरी गोष्ट म्हणजे काळ तिसरी गोष्ट म्हणजे वेळ स्थळ काळ आणि वेळ या तीन गोष्टी ट्रॅकवर जाऊन बसायचं ट्रेन आली अंगावरून गेली एका फटक्या जीव झाली याच्या हेतूने जीव द्यायला निघाला पण हातामध्ये जेवणाचा डबा घेतलाय आता मला सांगा चाललाय कुठे जीव द्यायला हातामध्ये डबा घेतला त्याच्या ट्रॅकवर जाऊन बसला पण त्याचा मित्र आला म्हटला काय रे मूर्ख आहेत का ट्रेन आली अंगावरून गेली तर मरशिलला म्हटला अरे मरला चालू म्हटला मरायला आला मग हातामध्ये डब्बा कशाला हा हुशार होतो म्हटला भाऊ ट्रेन जर लेट झाली ना परत जेवायला तर मला सांगा आलाय कुठे मरायला तरी पोटच चिंता करतो म्हणजे अशा प्रकारे तुम्ही आम्ही मनुष्य आपण मनाला फार गमतता आता एका गावामध्ये कीर्तना करता गेले आणि मी असं सांगितलं या गावची जी काही लोक आहेत ना ती सगळी लोक येत्या 7 दिवसात मरणार आहेत घाबरून जाऊ नका बरं का तुम्ही सांगलं मरायला की कीर्तन करायला 7 दिवस म्हणजे कोणते हो रविवार सोमवार मंगळवार बुधवार शुक्र शनिवार मी असं सांगितलं गावातले सगळे लोक दुःखी झाले सगळे लोक नाराज झाले एक बाई उठली आणि मोठे हसत सुरुवात केली मी म्हटलं गवताई मी असं सांगितल्यानंतर सगळे लोक दुःखी झाले सगळे लोक नाराज झाले मग तुम्ही एकट्याच का असताय ते म्हणजे ताई तुम्ही असं सांगितलं या गावची जी काही लोक आहेत ना ती सगळी लोक येत्या 7 दिवसात मरणार आहे
म्हणजे मी या गावची नाही शेजारच्या गावची. विचार करा, शेजारच्या गावची जरी असली तरी कायमची आम्हाला राहणार आहे का? नाही. तो काळ येणार आहे, तिला हे देणार आहे. म्हणून जो जो या ठिकाणी आला त्याला मरावाच लागत. हा संसाराचा नियम आहे, अभंगाची पहिली चरण. पजला प्राणी नर आहे संसारी. शेवटची आणि सहावी सांगितली.
या बाराही महिन्यांमधून मला कुठल्याच महिन्यामध्ये मरण नको. तुम्ही सांगा, ज्या हिरण्यकश्यपूने एवढ्या अटी सांगितल्या त्याला मरण येईल का नाही? त्यालाही वाटलं मला मरण येणारच नाही. हिरण्यकश्यपूने काय केलं? आपल्या राज्यामध्ये देवासनाला बंदी केली, पण त्यातच मुलगा होतो जो काय प्रल्हाद, तो सारखा नारायण 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 अशा प्रकारचा जो चालू होता. त्यावेळेला आपल्या मुलाजवळ आला, म्हटला का रे मी बंदी घातली, देवाचं नाव काय घेतो? त्याने सांगितलं विठ्ठलाची ताळी भरला, रीता ठावा कोठे उरला, आज मृत्यूने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल म्हणता हरले पाप. बाबा माझा देव माझा नारायण तुझ्याकडे आहे, जवळ एक खांब होता त्याने विचारलं, तू म्हणतोस ना तुझा नारायण सरीकडे आहे, मग या खांबात तुझा देव आहे का? तू म्हटलं हो बाबा, या खांबात माझा देव आहे. राग आला, रागाच्या भरामध्ये काय केलं, खांबावरी लाथा मारिली दुर्ज
तुझा ठाव नाही कोठ्याने म्हणून या ठिकाणी आलात. त्या ठिकाणी मरण जर चुकवायचं असते तरी कस करावं लागेल, त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि आपण जर देवाचं नामस्मरण केलं नाही तर तुकोबाला सांगतात की ज्याप्रमाणे एखाद्या बोक्याने एखाद्या उंदराला पकडलं ना, त्या ठिकाणी तो बोका ते उंदरा सोडणार नाही, त्याप्रमाणे एकदा की तो काळ आला त्या काळाने तुमच्या उदरधाला घातला. अभंगाचे दुसरे चरण म्हणणार आहे. पण दशरथ राजा मरते समयी माझी इच्छा पूर्ण करा,
माझ्या आंधळ्या आई बाप्पाला, तहानेल्या आई बाप्पाला एवढ्या पाणी देऊन द्या. तो एवढा बोलला, लगेच आपले प्राण सुटले. जसं त्याला वाईट वाटला रे, आजार त्याने चूक झाली, काय करावं काय करावं, पण हे श्रावण बाळाच्या पूर्ण करावी. हातामध्ये कमंडलू घेतलं, पाणी घेतलं, तर पावलांनी आई वडिलांच्या जवळ गेला. आई बाबांनी पावलांचा टपटपाचा आवाज ऐकला. ते म्हणजे श्रावणा, तुला यायला उशीर कसा काय झाला? पण काहीच बोलला नाही. याला माहीत होत मी जर बोललो आई वडील आवाज ओळखतील, पाणी पिणार नाही. तो काही बोलला नाही. कमंडलू घेतलं, आईच्या हातावर ठेवलं. आई म्हणते, अरे बाळा, हे पाणी आम्हाला नको, तू अगोदर बोल. तो म्हटला, हो मला माफ करा, मी दशरथ राजा. अरे आता श्रावण बाळ कुठे? आई बाबा मला माफ करा, मी दशरथ राजा. तुमचा एकूणच श्रावण बाळ माझ्यातून मारला गेला. मी मुद्दा मारला नाही, माझ्याकडून आजांतामध्ये चूक झाली. बाबा मला माफ करा, पण तुमच्या बाळाची इच्छा एवढं पाणी नाही मिळतात. पण ज्या वेळेला आई बाबाने ऐकलं आमचा एकूणच एक बाळ तू मारला, दशरथ राजा, हे पाणी आम्हाला नको, आम्हाला जगायचं नाही. आम्ही कसं जगायचं? कुणाच्या जीवावर जगायचं? हे दशरथ राजा, आम्ही का मरणार आहोत? पण मरती समयी तुला एक शाप देतो, की ज्याप्रमाणे पुत्र वियोगाने आम्ही तडफडून मेलो, त्याप्रमाणे तू सुद्धा पुत्र विभाजन करून मशील. तेच कर्म पुढे कामाला आलं. चव हे पुत्र दशरथ हा आणि मृत्यू समही एक नव्हता. अव दिवस ते चार चार बोलत होते. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, पण ज्या वेळेला जसं त्याचा अंत झाला त्यावेळेला बाबाच्या तोंडमध्ये पाणी पार झाला. एक मुलगा शिल्लक राहिला नाही. त्याला कारण काय? केले कर्म झाले त्याची भोगाले. Thank you.
Thank you.
जी माता
नऊ महिने नऊ दिवस तिच्या उदरामध्ये वागवते. तिच्या गर्भात त्या मातेचे अनंत शुक्र हे काय थोर तुझे उपकार प्रेम करणारा कुठलं पत्र शिल्लक राहत नाही. एकदा आई गेली
ज्यावेळेला तुमच्या अंगात दुःख त्यावेळेला प्रयत्न करा. आई दीन माया विश्वात नाही, आई दीन माया विश्वात नाही. सोडून
नुरस म्हणजे होईल तर कोणी उठायचं नाही.